वृत्त ही संस्कृत भाषेकडनं मराठी भाषेकडे चालत आलेली एक मोठी देणगी आहे असं आपण म्हणूया. संस्कृतमध्ये ठोसपणे वापरली जाणारी वेगवेगळी अक्षरगुण वृत्त किंवा मात्रावृत्त बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठीने आपल्याकडे स्वीकारली. आता हल्ली ती जशीच्या तशी वापरली जात नसली तरी अजून सुद्धा आपलं काव्य म्हणजेच आपल्या मराठीतल्या कविता ह्या कुठल्या ना कुठल्या तरी वृत्ताच्या जवळ जाणाऱ्या किंवा वृत्तासारख्या असणाऱ्या तरी नक्कीच असतात. म्हणजे काय तर बघा, आपण आरत्या म्हणतो. आरत्या म्हणत असताना आपण सगळेजण एक प्रकारची चाल लावून ज्या आरत्या म्हणत असतो. एखाद्या काव्याला ही चाल कशामुळे लागते, एखादं काव्य कशामुळे गुणगुणता येतं, किंवा एखादी कविता विशिष्ट ठेक्यामध्ये विशिष्ट लईमध्ये अशी का बरं म्हणता येते? कारण ती कविता लिहिताना कवीने एखादं वृत्त त्याच्यामध्ये वापरलेलं असतं. आता वृत्त वापरलेलं असतं म्हणजे काय असतं? वृत्त हा एखादा शब्द किंवा अक्षर उच्चारायला लागणारा वेळ किती आहे त्याच्यावरनं ठरतं. म्हणजे बघा, आपल्याकडे स्वर आणि व्यंजन अशी विभागणी केलेली आहे. या स्वर आणि व्यंजनांच्या उच्चाराला वेळ किती लागतो याच्याप्रमाणे त्याचा नाद किंवा ताल हा ठरत असतो. अ, ई, ऊ आणि रु ही जी काही स्वर आहेत हे उच्चारायला अगदी थोडा वेळ लागतो. पण त्याचे जे सजातीय स्वर आहेत, म्हणजे अचा सजातीय स्वर झाला आ, तो दीर्घ आहे. अपेक्षा आ म्हणायला थोडा वेळ जास्त लागतो. त्यामुळे आ, ई, ऊ, ए, आई, ओ, आऊ, अनुस्वार आणि विसर्ग ह्या सगळ्यांच्या उच्चारणाला थोडा वेळ जास्त लागत असल्यामुळे त्याला आपण दीर्घ स्वर असं म्हणतो. तर ज्या स्वरांच्या उच्चाराला कमी वेळ लागतो त्याला आपण ऱ्हस्व स्वर असं म्हणतो. त्यामुळे या ऱ्हस्व आणि दीर्घ या दोन्हीच्या एकत्रीकरणातनं एखादं अक्षर, एखादा शब्द आणि काव्याची पूर्ण ओळ म्हणायला किती वेळ लागतो हे ठरलेलं असतं. ह्यामुळेच काव्याला एक प्रकारचा नाद किंवा एक प्रकारची लय तयार होते. आपण कुठलीही आरती म्हणून बघा, आरतीमध्ये असणारा ठेका किंवा लय हा वृत्ताचाच एक भाग आहे. वृत्तांचे साधारणपणे दोन प्रकार करण्याचा प्रघात आहे. एकाला म्हणतात मात्रावृत्त आणि एकाला म्हणतात अक्षरगण वृत्त. मात्रावृत्त म्हणजे ज्याच्यामध्ये मात्रा याचाच अर्थ एखादं अक्षर उच्चारायला लागणारा वेळ हा मोजला जातो. म्हणजे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काही स्वरांना कमी वेळ लागतो, काही स्वरांना जास्त वेळ लागतो. जे स्वर उच्चारायला वेळ कमी लागतो त्याला एक मात्रा उच्चारणाचा वेळ असं म्हणतात, आणि जे स्वर उच्चारायला थोडा जास्त वेळ लागतो त्याच्या मात्रा दोन आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे एक मात्रा आणि दोन मात्रा अशा दोन मात्रांमध्ये ही काव्याची ठेका किंवा लय हा बसवलेला असतो. आणि आपण जेव्हा अक्षरांकडनं शब्दांकडे येतो तेव्हा खरं तर आपण काही फक्त स्वर वापरत नाही तर व्यंजन आणि स्वर हे एकत्र आणून आपण वापरत असतो. म्हणजे आपण उदाहरण म्हणून कुठलाही शब्द घेऊया. समजा पुस्तक. पुस्तक या शब्दामध्ये काय होतं? प हे व्यंजन आहे, त्याला उ हा स्वर जोडलेला आहे. स हा स्वर रहित आहे, त्याला लगेच त हेच व्यंजन जोडलंय आणि त्याच्या शेवटी अ हा स्वर जोडलाय. तसंच पुस्तक मधल्या क हा व्यंजन आहे आणि शेवटी त्याच्या अ येतो, तो स्वर आहे. म्हणजे कुठलाही शब्द जरी आपण मराठीतला घेतला तरी त्याच्यामध्ये आधी व्यंजन आणि त्याच्या सगळ्यात शेवटी स्वर अशी रचना आपल्याला दिसते. सगळी व्यंजन उच्चारायला साधारणपणे एकसारखाच वेळ लागतो, त्यामुळे त्याची वेगळी मात्रा धरली जात नाही. वेळ कशाचा बदलतो? तर नंतरच्या स्वर उच्चारणाचा वेळ बदलतो. त्यामुळे एखाद्या अक्षराच्या शेवटी येणारा स्वर हा कोणता आहे त्याप्रमाणे ते उच्चारायला लागणारी मात्रा एक आहे का दोन आहे हे ठरवलं जातं. म्हणजेच बघा, अ, ई, उ, रु हे ऱ्हस्व उच्चाराचे स्वर आहेत, त्यामुळे त्यांना लघु असं म्हटलं जातं. आणि अर्धचंद्राकृती अशी त्याची खूण ही त्या अक्षराच्या खाली करण्याची पद्धत असते. आ, ई, ऊ, ए, आई, ओ, औ, अम, आहा यांना उच्चारायला थोडा दीर्घ म्हणजे जास्त वेळ लागतो म्हणून त्यांना गुरु असं म्हटलं जातं आणि त्याची खूण अक्षराखाली आडवी रेख अशा पद्धतीने केली जाते. मात्रा वृत्तामध्ये लघु किंवा ऱ्हस्वला एक मात्रा म्हणतात आणि दीर्घ किंवा गुरु उच्चारणाला दोन मात्रा असं म्हणतात. आणि
काव्याच्या एखाद्या ओळीमध्ये सगळ्या मिळून एकूण मात्रांची संख्या किती होते त्याप्रमाणे त्या काव्याचं वृत्त कोणतं आहे हे ठरवलं जातं. आपल्याला माहिती आहे की काव्य किंवा कविता असेल तर त्याला साधारणपणे दोन किंवा चार ओळी असतात, त्यामुळे प्रत्येक ओळीच्या मात्रा मोजून त्याप्रमाणे त्याचं वृत्त ठरवलं जातं. आपण एखादी कविता म्हणत असतो, म्हणजे गात असो किंवा नुसते म्हणत असलो, तरी सुद्धा काही वेळेला आपण स्वाभाविकपणे मध्ये कुठेतरी थांबतो. म्हणजे सगळीच्या सगळी ओळ पहिल्यांदा सुरू केली की शेवटपर्यंत सलग म्हणून टाकत नाही, मध्ये आपल्याला थोडस थांबायला लागतं. ही जी थांबण्याची जागा आहे ती ज्या अक्षरावर येते त्याला यती असा शब्द वापरला जातो. यती म्हणजेच विराम, म्हणजेच थांबणं. कुठल्या अक्षरावर ते काव्य म्हणत असताना आपण मध्ये थांबतो त्या अक्षराला तिथे यती आहे असं म्हटलं जातं. मात्रा वृत्तातल्या मात्रा कशा मोजायच्या, लघुगुरु कसं ठरवायचं, हे एक आता आपण उदाहरणावरनं बघूया. आपल्या सगळ्यांना लहानपणापासून येत असणारी कविता बघू, ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा. त्याच्यामध्ये ये रे याच्यामध्ये य ला ए जोडला गेलाय, ए हा दीर्घ आहे म्हणून हा गुरु झाला. खाली आडवी रेख दिली की गुरु या अर्थाचं चिन्ह झालं, तेच रे ये रे हे सगळे गुरु झाले म्हणजेच दीर्घ झाले. पावसामध्ये पुन्हा पा आ दीर्घ आहे म्हणून हा दीर्घ झाला, पण व मध्ये शेवटी अ आलाय त्यामुळे तो लघु झाला, आणि सा मध्ये पुन्हा आ आला म्हणून तो दीर्घ म्हणजे गुरु झाला. या प्रकारे लघुगुरु लघुगुरु ह्याचे योग्य ते क्रम लिहून घ्यायला लागतात. हे असंच तुला देतो पैसा यामध्ये आपण लिहून घेतलंय. आता आपण जेव्हा ही कविता म्हणत असतो तेव्हा ये रे पावसा तुला देतो पैसा, त्याच्यामध्ये पावसानंतर पैसानंतर आपण आपोआप थांबतो. ही जी थांबण्याची जागा आहे त्यालाच यती असं म्हटलं जातं. आता असं लघुगुरु लिहून घेतल्यानंतर ह्या चरणामध्ये किंवा या ओळीमध्ये किती मात्रा आहेत हे ठरवता येतं. आपण मगाशी म्हटलं तसं गुरुची मात्रा असतात दोन आणि लघुच्या मात्रा असतात एक. आता ये रे पावसा एवढ्या ओळीच्या जर का एकूण मात्रा किती आहेत असं आपल्याला मोजायचं असेल तर ह्याच्या दोन दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही एकच म्हणजे अकरा आणि बारा तेरा, म्हणजे या ओळीच्या एकूण मात्रा झाल्या तेरा. ह्या पद्धतीने प्रत्येक ओळीच्या मात्रा त्याच्या लघु आणि गुरु याच्याप्रमाणे मांडणी करून लघुला एक मात्रा आणि गुरुसाठी दोन मात्रा अशा पद्धतीने मोजायला लागतात. हे मोजत असताना आणखी दोन गोष्टींचं भान आपल्याला ठेवायला लागतं. एक म्हणजे त्याच्यात जोडाक्षर आहे का. जर का शब्दामध्ये जोडाक्षर असेल तर जोडाक्षराच्या आधीचं अक्षर हे लघु असलं तरी सुद्धा त्याला गुरु असं समजायची पद्धत आहे. म्हणजे उदाहरण बघा, विस्तव या शब्दामध्ये व ला ई जो जोडला गेलाय तो लहान ई आहे, म्हणजे त्याचा उच्चार खरं तर लघु आहे, पण पुढे स्त हे जोडाक्षर आल्यामुळे अलीकडचा वी हा दीर्घ झाला म्हणजे त्याच्या खाली आपण गुरुची खूण केली त्यामुळे ह्याच्या मात्रा होणार दोन. आणि स्त या जोडाक्षरामध्ये मात्र शेवटी अ आलाय जो लघु आहे म्हणून हे जोडाक्षर असलं तरी हे लघु झालं आणि शेवटचा व पण लघु झाला त्यामुळे ह्याच्या एकत्र मात्रा झाल्या दोन एक एक म्हणजे चार. पण दुसरा शब्द बघा, विस्तार यामध्ये काय होतं, स्ता हे जोडाक्षर आहे त्याच्या अलीकडचा वी हा लघु म्हणजे ऱ्हस्वा असला तरी सुद्धा तो आपण गुरु समजणार, दीर्घ समजणार, कारण त्याच्या पुढे आलेला आहे ते जोडाक्षर आहे. पण इथलं जोडाक्षर मात्र आपण गुरु समजणार लघु समजणार नाही, कारण याच्यामध्ये शेवटी आलाय आ म्हणजे त्याला उच्चारायला लागणारा वेळ आहे तो जास्त आहे, दीर्घ आहे, त्यामुळे हाही गुरु झाला, हे जोडाक्षरही गुरु झालं आणि शेवटचा र मात्र लघु झाला त्यामुळे ह्याच्या मात्रा झाल्या दोन आणि दोन चार निये पाच. म्हणजे जोडाक्षर असतं त्या ठिकाणी मात्र आपल्याला थोडस आधीच्या अक्षराकडे लक्ष देऊन ते गुरु करून त्याप्रमाणे मात्रा मोजायला लागतात. आपण काय शिकलो, एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्याला मात्रा म्हणतात. अक्षरात ऱ्हस्व आणि दीर्घ असे दोन प्रकारचे उच्चार आहेत. सामान्य भाषेत ज्यांना ऱ्हस्व दीर्घ असे म्हणतात त्यांना पद्याच्या भाषेत लघु गुरु असे म्हणतात. अ ई उ रु यांना लघु अक्षरे आणि आ ई ऊ ए ऐ ओ
औ यांना गुरु अक्षरे असे म्हणतात. लघु अक्षराची एक मात्रा आणि गुरु अक्षराच्या दोन मात्रा मोजतात. लघु अक्षर यू अशा अर्धचंद्राकृतीने आणि गुरु अशा छोट्या आडव्या रेषेने दाखवतात. मात्रावृत्तात फक्त मात्रांच्या संख्येचे बंधन असते. मात्रा कशा मोजायच्या ते आपण शिकलो. स्वाध्याय. अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्त यांच्यातील तुम्हाला समजलेला फरक स्पष्ट करा. खालील चरणातील मात्रा मोजा आणि त्यातील गटांचे लेखन करून दाखवा. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी दारा, पतित पावन न होसी म्हणूनी जातो माघारा. मात्रावृत्तातील पद्यरचनेची कोणतीही दोन उदाहरणे सांगून सोदाहरण स्पष्ट करा.